आज माननीय उच्च न्यायालयाने माननीय मोरे साहेब व भारती एच डांगरे मॅडम यांच्या खंडपीठापुढे जी 6 फेब्रुवारी ते 26 मार्च असा हा न्यायालयीन लढा दररोज चालू होता. या लढ्यासंदर्भातले सर्व आत्तापर्यंतचे 48 निर्णय सुप्रीम कोर्टापर्यंतचे सर्व अधिक त्याच्यामध्ये आपण मांडले. आजपर्यंतचं रिझर्वेशनच्या बाबतीतलं सर्व कायदा व समाजाच्यासाठी गायकवाड कमिशनने केलेलं अतोनात कष्ट काम व सरकारने केलेलं काम आज खऱ्या अर्थानं आज न्यायालयात त्याचं सचोटीत असं रूप बघायला मिळालं. आणि कायद्याला आणि कायद्याच्या राज्यात कायदा आहे आणि त्याला न्याय करता येतो हे न्यायालयाने आणि सरकारने येथे प्रकट केलं आहे, दाखवून दिलं आहे. सर, थेट निकाल काय आहे, काय काय निकालात निकालामध्ये निकालामध्ये जो ACBC कायदा आहे जो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी हा ACBC कायदा 16% लागू केला होता, तो कायदा न्यायालयाने मान्य केला आहे. न्यायालयाने रिपोर्ट आहे, त्यांचा रिपोर्ट देखील पूर्णपणे मान्य केलेला आहे, त्यांचे रेकमेंडेशन देखील मान्य केलेले आहेत, त्याला पूर्णतः मान्यता दिलेली आहे. आज न्यायालयाने ज्या परीक्षा आत्तापर्यंत घेतल्या आहेत त्याच्याबद्दल कुठली वाच्यता केली नाही. ज्याच्या संदर्भात PG कोर्सचे जे सगळ्या ॲडमिशन्स आत्तापर्यंत झाले आहेत महाराष्ट्रामध्ये मेडिकल कोर्सचे सगळ्या प्रोफेशनल कोर्सचे त्याच्याबद्दल कुठलीही वाच्यता न्यायालयाने केली, तो विषय न्यायालयासमोर नव्हता. त्यामुळं जे काय ॲडमिशन झाले आहेत त्या ऑर्डिनन्सनुसार व त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा विधान परिषदेमध्ये त्याचा कायद्यात रूपांतर झालेलं असल्यामुळे तो जे ॲडमिशन 16% मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशनसुद्धा खऱ्या अर्थानं प्रोटेक्ट होतील त्या संदर्भात कोर्टाने सरकारी पक्षाला तशी मुभा दिलेली आहे. त्यामुळे हा ACBC कायदा हा सचोटीने न्यायालयात पूर्णपणे मान्यता मिळाली आहे. न्यायालयाच्या या आदेशाने पूर्ण मराठा समाजाला येथे आज न्याय मिळाला आहे असं मी म्हणेन. आणि न्यायालयाचे सर्व पत्रकार बंधू भगिनींचे ज्या रेकमेंडेशन सर्व संदर्भात गायकवाड कमिशनने सरकारकडे मागणी केली होती किंवा ज्याची मान्यता मागितली होती त्या संदर्भात फक्त न्यायालयाने त्याचं म्हणणं मांडलं आहे, त्याचे आदेश दिलेले आहेत की 13% हे रिझर्वेशन राहावं. जे वरचे 3% जे आहे त्या संदर्भात पूर्णपणे सरकारला त्याच्यामध्ये आता अधिकार राहणार आहे. 13% जे रिझर्वेशन आहे 16 पैकी ते आता प्रोटेक्ट झालं आहे. या अर्थी न्यायालयाने 13% जे रिझर्वेशन आहे मराठा समाजाला ACBC नुसार दिलेलं ते पूर्णपणे शाश्वत व न्यायिक व कायदेशीर आहे अशी मान्यता त्याला दिलेली आहे. 16% राज्य सरकारचे अधिकार असतील, 16% बद्दल आतापर्यंतचा जो निर्णय झालाय तो राज्य सरकारचा पूर्ण अधिकार असेल पुढे करण्याचा. आणि त्या संदर्भातला राज्य सरकार कुठल्या त्याच्यामध्ये पावलं उचलतात हा राज्य सरकारकडे आमच्या समाज आणि आम्ही मोठ्या आशेने पाहतो. आणि पुढील गोष्टी पण ज्यांचा या आरक्षणाला विरोध होता ते त्यांनी जर पुढच्या न्यायालयात जर आव्हान दिलं त्याला कुठलाही स्टे दिलेला नाही, त्याला कुठलीही स्टे दिलेली नाही कारण कायद्याला कुठल्या स्टे देता येत नाही. स्टे दिलेला नाही पण त्यांना आता जो आज फैसला आला आहे तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जे आहे त्याला फायदेशीर होणार फैसला त्यांनी करू देत. पण 13% संदर्भातला जो आहे तो कन्फर्म केलेला आहे. उरलेल्या 3% जे आमचा वाद असेल तो आम्ही सरकार दरबारी आणि न्यायालयात योग्य त्या पद्धतीने मांडू. आणि त्या देखील त्यामध्ये सुद्धा आम्ही 3% राहिलेलं आरक्षण जे हक्काचं आहे ते आम्ही मिळवून घेऊ आणि ते आम्ही सर्वश्रुत न्यायालयीन प्रक्रिया पार करूनच घेऊ याची पूर्ण खात्री मी तुम्हाला देतो. सरकारकडे अधिकार आहे. हाच मुद्दा न्यायालयाने पहिल्याच मुद्द्यात क्लिअर केलेला आहे की सरकारला असं आरक्षण देण्याचा पूर्णपणे वैधानिक संविधानिक अधिकार आहे. न्यायालयाने त्या रिपोर्टच्या संदर्भात बोललं की ज्याचे रेकमेंडेशन न्यायालयाने मान्य केले की ठीक आहे 13% तुमचं रेकमेंडेशन होतं सरकारने ते 16% केलं. कन्सिडरिंग द सुप्रीम कोर्ट जजमेंट इंदिरा स्वानी की कुठलीही कम्युनिटी कुठलाही क्लास हा जर तिथे मराठा समाज 32-33% जर असेल तर त्याला 50% त्यांच्या असलेल्या पॉप्युलेशनच्या 50% ते दिलेले आहे आणि ते न्यायिक आहे, योग्य आहे. सर, मला सांगा आता हा निकाल आलेला आहे इमिजिएट इफेक्ट म्हणून काय काय होऊ शकतं. आता ह्या ज्या सर्व पहिलीपासून ते सर्व शासकीय सरकारी
अशा सर्व सरकारी शैक्षणिक संस्था असतील आणि जिथे जिथे या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होणार आहेत तिथे त्यांना त्याचा फायदा होणार आहे. 50% त्यांची फी माफ होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्याचा, पालकांना त्याचा फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या ज्यांना ACBC दाखला मिळाला आहे आणि कालच सरकारने निर्णय घेतला आहे की पडताळणी समितीचा त्यांच्यामागे जाच लावायचा नाही आहे. त्यांना ते ॲडमिशन्स पावतीवर द्यायचे आहेत. ॲडमिशन झाल्यानंतर त्यांच्या पुढील प्रक्रिया त्यांना पार पाडता येईल, त्याला वेळ मिळणार आहे. आणि हा राहिला विषय दुसरा नोकरी संदर्भातला, तो देखील आम्ही मांडला की आत्तापर्यंत पूर्वीच्या आदेशाप्रमाणे कोर्टाने म्हटलं होतं की याच्यामध्ये पुढील कुठली अपॉइंटमेंट, नेमणूक पत्र देऊ नका. त्या संदर्भात कोर्टाने स्पष्ट केलं आहे की कायदा आम्ही अपडेट केला आहे, राहिला विषय सरकारचा, सरकार त्यात निर्णय घेईल. 3% जे आरक्षण या ठिकाणी 13% देण्यात आलेलं आहे, सरकारच्या शिफारसी कुठेतरी कमी पडल्या का? अतिशय योग्य आहे, तो अहवालाच धरून आहे. पर्सेंटेज किती असावं हा पॅरागेटिव्ह फक्त सरकारचा असतो आणि त्या संदर्भातच न्यायालयाने वाच्यता केलेली आहे. त्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्य सरकार तात्विक पद्धतीने, संविधानिक पद्धतीने लवकरच घेईल व शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण हे 16% मिळेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो. एका बाजूला मोर्चे सुरू होते, दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई सुरू होती. कसं सांगता की श्रेय कसं तुम्ही बघता या 58 मोर्चाचे व काल झालेल्या एक जे विद्यार्थी जे करतो अशा समाजाचं ही आहुती मी समजेन. परंतु असा निर्णय कुठल्याही तरुणाने तरुणीने घेऊ नये हे माझं सर्वांना सांगणं आहे. आणि त्यांचा हा त्याग, त्यांचं हे बलिदान आणि जगातल्या सर्व संस्थांनी निघालेल्या 58 मोर्चांचे जे रिपोर्टिंग केलं ते अत्यंत हृदयदायक पद्धतीने केलेलं आहे आणि पूर्णपणे त्याची माहिती दिलेली आहे की या 58 मोर्चामध्ये या मराठा समाजाने